भरलं वांग बघा काय भन्नाट दिसतंय आणि जबरदस्त, आणि भाकरीसोबत तर काय लागतं अफलातून. आणि हे भरलं वांग बनवण्यासाठी ना वाटण घाटण अजिबात घाट घातलेलं नाही, अतिशय सोप्या पद्धतीने फटाफट, म्हणजे बॅचलरही फटाफट बनवू शकतील इतकं पटकन होतं, रुचकर लागतं. पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण ना भरलं वांगं कसं बनवायचं ते बघणार आहोत. चमचमीत अशी ही रेसिपी होते, पर हे भरलं वांगं बनवण्यासाठी आपण ना अजिबात वाटण घाटण या पंदात पडणार नाही आहोत. अतिशय सोपी रेसिपी आहे, कृती आहे, पण अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा. करायचं काय, तर आधी भरल्या वांग्याचा भरला मसाला तयार करून घेऊ. तर याच्यासाठी घेते मी भाजलेला शेंगदाण्याचा कूट. तर घरात कूट असतोच, नसेल तर करून घ्या, पण जितकी वांगी आहेत त्या अंदाजे मी साधारण 6 वांग्यांचा वापर करते आहे. एक वाटीभर भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. आता यामध्ये घालूयात मसाले, अर्थातच आपले मधुराज रेसिपीचे मसाले, ज्यामध्ये आहे संडे मसाला. अमेझॉनवर अवेलेबल आहेत हे मसाले, कुठे कसे ऑर्डर करायचे सगळे डिटेलही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. सो अगदी थोडासा, अर्धा चमचा पुरेसा आहे. आणि त्याच सोबत बॅडगी मिरची पावडर, बॅडगी मिरची पावडरही एखाद चमचा पुरेशी आहे. नंतर मसाले आपण हे पुन्हा वापरणार आहोत, स्टफिंगमध्ये कमी प्रमाणात घालतो. चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, खूप सारी. आता हे सगळं एकत्र कालवून घेऊयात. आणि यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालत दाटसर असं याची पेस्ट तयार करायची, सैल करायची नाही आहे, फक्त असा गोळा आहे इतपतच पाणी. एक चमचाभर पाणी पुरेसं आहे, परत आणखी पाणी घालायची गरज नाही, जेणेकरून फक्त वांग्यात हे दाबून दाबून भरता आलं पाहिजे इतपतच. आता हा भरला मसाला आपला आहे बनवून तयार. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला तर मग आता हा मसाला आहे ना मस्तपैकी भरून घ्यायचा. तर 6 वांगे घेते, वांग्याचं देठ कट करून घ्यायचं, आणखी कट करायचं असेल तरी करू शकता, पण इतपत देठ ठेवतं म्हणजे ते दिसायला छान दिसतं आणि काही जणांना हे काटे खायला पण आवडतं. आता बरेच जण काय करतात ना, वांगी बटाटा असं चिरतात आणि काळं पडू नये म्हणून पाण्यात ठेवतात. तर त्यामुळे काय होतं, यातले जे पोषण मूल्य आहेत, जीवनसत्व आहेत, ते पाण्यात उतरले जातात आणि त्याचा ऱ्हास होतो. तर तसं टाळण्यासाठी काय करायचं, एक एक वांगं घ्यायचं, याला आतनं मीठ चोळायचं आणि पाण्यात ठेवण्याऐवजी लगोलग हे भरून टाकायचं. मिठामुळे काय होतं, एकतर वांगं शिजतं छान आणि त्याला काळपट रंग पण येत नाही आणि ते थोडंसं मीठ लावलेल्या वांग्याची चव पण अप्रतिम लागते भरल्या वांग्यामध्ये स्पेसिफिकली. येस, असं ठासून ठासून हे वांगं भरून घ्यायचं कॅपात. आता याच पद्धतीने सगळी वांगी मी घेते ठासून ठासून भरून, आणि एक एक वांगं जसं लागेल तसं चिरून हवेच्या संपर्कात नाही ठेवायचं, नाहीतर ते काळपट पडतं, पाण्यात तर अजिबात घालायचं नाही. हे बघा, आतून एकदा चेक करून घ्यायचं चिरल्यावर, आळी वगैरे काही आहे का, किडलेलं आहे का. थोडंसं मीठ, अगदी चिमूटभर मीठ चोळायचं आणि हा मसाला आपण करूयात स्टफ. मस्त. आता हे वांगं ना छानपैकी भरलेलं आहे, थोडासा मसाला पण उरलेला आहे त्यातला. तर इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये सगळ्यात आधी जाईल जिरं, जिरं छान फुललं पाहिजे, जिरं मस्तपैकी फुललेलं आहे. आता यामध्ये घालूयात लसूण, लसूण पेस्ट आहे, 5-6 लसूण ठेचून घेतलेले, परतून घेऊयात तेलात. तेलात परतलेल्या लसणाचा असा छान खमंग सुवास येतो ना त्या बाते. आणि यामध्येच आता घालूयात बारीक चिरलेला कांदा, साधारण 2 कांदे बारीक चिरून घेतले. आणि कांदा आता हा छानपैकी सोनेरी रंगावर भाजून घेऊयात. वा, मस्तपैकी सोनेरी रंगावर कांदा परतून झालेला आहे. आता यामध्ये घालूयात पुन्हा एकदा आपलेच मसाले, संडे मसाला. थोडासा खूप घालायची गरज नाही, अगदी अर्धा चमचाही पुरेसा आहे. आणि लाल तिखट, मीठ घालूयात चवीपुरतं. आहा हा, काय सुवास दरवळतो आहे या मसाल्यांचा,
क्या बात आहे. सो संडे मसाला नाव संडे मसाला आहे, पण बेसिकली हा काळा मसाला आहे, स्पेशल काळा मसाला आपण असं म्हणू शकतो. नॉनव्हेज किंवा अशा मस्त अशा चमचमित्त भाज्यांना चव मस्त येते, भारी येते, म्हणून संडे मसाला. आता सारण आपण तयार केलं होतं ना, हे सारण हलकंसं उरलेलं आहे, हेही यामध्ये ढकलून द्यायचं, एकजीव करायचं. आह वा, ते यामध्ये पाणी घालायचं. काय मस्त खमंग तडका म्हणतो ना किंवा फोडणी, जबरदस्त. आहा हा, तुम्ही बघा रंग तर्री काय सुंदर आलेली आहे या ग्रेव्हीला किंवा बेसला. आणि आता यामध्ये आपण घालूयात ही जी वांगी जी आपण भरून घेतली होती. हवं तर अजून रस्सा तुम्हाला वाढवायचा असेल तर वाढवू शकता, काहीच हरकत नाही. पण ताटातला जो मसाला आहे ना तो वाया नाही घालवत मी, त्यात पाणी घालून थोडं त्यामध्ये ढकलणार आहेच. झाकण ठेवायचं आणि एक 7-8 मिनिटं छान वाफवून घेऊयात. जेमतेम एक 7-8 मिनिटं झालेली आहेत, आता झाकण काढूयात. वा, आणि वांगं आहे ना उलट करून घेऊयात, म्हणजे सगळ्या बाजूने ते असं छान शिजलं जाईल. सो ही स्टेप आपण एक 7-8 मिनिटं झालं की वांगं असं फिरवत राहायचं, म्हणजे ते सगळ्या बाजूने छान शिजलं जातं. पुन्हा झाकण ठेवत पुन्हा शिजायला ठेवत सगळं मिळून साधारण एक 12-13 मिनिटं वांगी, हे छान भरली वांगी मी वाफवून घेतलेली आहेत. आहा हा, काय दिसतात, गॅस करते बंद. आणखी थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर. वा, आणि भरलं वांगं आपलं बनवून आहेत तयार. बऱ्याचदा काय होतो ना, आपण असं डीप कढईत वगैरे ठेवलं ना की मसाला हलकासा बाहेर येतो वांग्यातून, म्हणून मग असं पसरट तवा किंवा भांडं वापरलं की भरला मसाला भरला राहतो, बाहेर येत नाही तो. आता कशी खायची हे काय सांगायची गरज नाहीच आहे. गरमागरम भाकरी आवडेल ती भाकरी आणि भरलं वांग्याची भाजी बाजूला ठेचा असेल तर आ क्या बात आहे. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.